नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जगन्नाथ शंकर सेठ यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण एमपीएससीचा अभ्यास करतो आणि एमपीएससीचा अभ्यास करत असताना यामध्ये आपल्याला पीएसआयएसटी असेल, टॅक्स असिस्टंट असेल, राज्यसेवा असेल किंवा इतर पदांच्या परीक्षा असतील, यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांच्यावर प्रश्न हा विचारलाच जातो। मग त्याबद्दल आपल्याला जसं की 18व्या 19व्या शतकाचा जर कालखंड बघितला गेला, युरोपियनांच्या सहवासात आल्यामुळं सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी त्या काळामध्ये सुरू झाल्या होत्या। त्याच्यामधले जे महत्त्वपूर्ण समाजसुधारक म्हणून जे आहेत तर ते म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ यांच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत। यामध्ये आपण त्यांचे जे राजकीय बाबतीमधलं, सामाजिक बाबतीमधलं, धार्मिक असेल, कृषीच्या बाबतीमध्ये असेल, रेल्वेच्या बाबतीमध्ये असेल, बँकांच्या बाबतीमध्ये असेल, या सर्व बाबींचा आढावा आपण आज जगन्नाथ शंकर सेठ यांच्याबद्दल पाहणार आहोत। त्या अगोदर आपण त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आपण पाहू। यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांचं जे मूळ आडनाव आहे तर त्यांचं ते मूळ आडनाव म्हणजे मुरकुटे होतं, म्हणजे जगन्नाथ शंकर मुरकुटे होतं। पुढं त्यांचा जो जन्म आहे तर तो 10 फेब्रुवारी 1803 काळामध्ये झाला, विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाडे या गावी त्यांचा जन्म झाला। त्यांचा मृत्यू 31 जुलै 1865 मुंबईमध्ये झाला। त्यांचे जे वडील आहेत तर त्या वडिलांनी जे जवाहिरे आहेत तर त्या जवाहरीच्या व्यापारामध्ये संपत्ती कमवली गेली होती। असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे जवळजवळ 18 लाख रुपये हे त्यांच्याकडे होते। विशेषतः ब्रिटिश अधिकारी आणि गव्हर्नर यांच्याबरोबर त्यांचे चांगले संबंध होते। एवढेच नव्हे तर मुंबईच्या इंग्रजांना त्यांनी कर्ज देखील त्या काळामध्ये दिलं होतं। जगन्नाथ शंकर सेठ यांच्या आईचं नाव भवानीबाई आणि वडिलांचं नाव हे शंकर होतं। जगन्नाथ शंकर सेठ लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू त्या काळामध्ये झाला। त्यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ म्हणून त्यांनी भवानी शंकर मंदिर आणि एक धर्मशाळा ही गोवालिया तलावाजवळ त्यांनी बांधली गेली। त्यांचे जे वडील आहेत तर ते 1822 मरण पावले, म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ यांचं वय साधारणतः 18 वर्ष होतं, म्हणजे तरुणपणामध्येच एक प्रपंचाची आणि व्यापाराची जबाबदारी ही त्यांच्यावर पडली। आणि सर्व संपत्ती अधिक असताना देखील आपण सुखसुविधा फक्त उपभोगणं हा एवढाच पर्याय त्यांनी न वापरता त्यांनी एक सामाजिक कार्याकडं हे जगन्नाथ शंकर सेठ वळाले। त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः जमशेदजी जिजीभाई यांच्या कार्याची छाप ही त्यांच्यावर पडली, ज्यामध्ये भारतीय लोकांचा मध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे यासाठी म्हणून त्यांनी जे शैक्षणिक कार्य केलं त्याबद्दल आपण माहिती पाहू। यामध्ये 4 जून 1818 काळामध्ये पेशवाईचा अस्त झाला आणि पेशवाईचा अस्त झाल्यानंतर मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांची नियुक्ती केली गेली। आणि मग माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनची भेट घेऊन त्यांनी त्या काळामध्ये असं सांगितलं गेलं की जर भारतीय जनतेचा जर उद्धार करायचा असेल तर त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही अशी भूमिका मांडली। आणि माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनने देखील त्या काळामध्ये मुंबई प्रांतासाठी म्हणून एक शैक्षणिक योजना त्यांनी मांडली होती। आणि पुण्यामध्ये 1821 काळामध्ये त्यांनी संस्कृत महाविद्यालय देखील त्या काळामध्ये काढलं होतं। त्यांनी जी एल्फिस्टननी जी शिक्षणाची योजना मांडली गेली तर ते नानांबरोबर चर्चा केली गेली होती। पुढं 1822 त्यांनी हौदशाळा आणि पुस्तक मंडळी हे त्या काळामध्ये काढलं होतं। विशेषतः
1822 मध्ये बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी हे त्या काळामध्ये काढले. याचा आधारस्तंभ हे नाना होतं. म्हणजे शिक्षणाच्या प्रसारासाठी मुंबईमध्ये भारतीयांनी स्थापन केली गेलेली संस्था म्हणजे बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी. तुम्हाला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे 1822 बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी ही स्थापन झालेली आहे हे आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. त्याचं कारण असं की या सोसायटीच्या अंतर्गत त्या कालखंडामध्ये जसे की जगन्नाथ शंकर सेठ आहेत, बाळशास्त्री जांभेकर आहेत, सदाशिवपंत छत्री आहेत, या सर्वांच्या सहकार्याने त्यांनी त्या काळामध्ये बॉम्बे नेटिव स्कूल अँड बुक सोसायटीची स्थापना केली गेली. आणि या सोसायटीच्या अंतर्गत त्यांनी मुंबई शहरामध्ये आणि मुंबईच्या बाहेर त्यांनी त्या काळामध्ये शाळा आणि कॉलेजेस उघडले गेले. म्हणजे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एका भारतीय माणसाने स्थापन केली गेलेली ही पहिली एक शैक्षणिक संस्था होती. विशेषतः मुंबई प्रांताचे जे गव्हर्नर जनरल माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन आहेत यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे, जसं की माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन आहेत यांचा जो कालखंड आहे मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून, तर तो 1827 त्यामध्ये मग त्यांनी केले गेलेलं जे शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान आहे, तर त्या योगदानाबद्दल त्यांच्या निवृत्तीनंतर एक स्मारक व्हावं अशी नानांची इच्छा होती. त्यासाठी म्हणून त्यांनी 3 लाख रुपयांचा निधी हा लोकांकडून जमा केला गेला. त्याच्यामध्ये स्वतः नानांनी 25,000 रुपयाची देणगी ही त्या काळामध्ये दिली. या निधीचं विश्वस्त स्वतः नाना होते आणि या निधीमधूनच त्यांनी जसं की हे एल्फिस्टन स्कूल हे 1824 काढलं आणि 1834 एल्फिस्टन कॉलेज हे त्यांनी सुरू केलं गेलं. आणि या कॉलेजचंच रूपांतर पुन्हा महाविद्यालय आणि विद्यालय याचं वेगळेपण झालं. तुम्हाला इथं 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे 1824 एल्फिस्टन हायस्कूल असेल, 1834 एल्फिस्टन कॉलेज आहे आणि या कॉलेजचं वेगळेपण म्हणजे महाविद्यालय आणि विद्यालय याचं वेगळेपण हे 1856 झालं. त्या काळामध्ये जो रॉबर्ट ग्रँट आहे तर त्याच्या नावाने जे मेडिकल कॉलेज काढलं तर त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहू. यामध्ये रॉबर्ट ग्रँट हा 1835 ते 1838 मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून रॉबर्ट ग्रँट हे त्या काळामध्ये होते, गव्हर्नर होते. परंतु जसं आपण पाहतो की लॉर्ड डलहौसी आहे, सॉरी विलेस्ली आहे, हा विलेस्ली ज्यावेळेस भारतामध्ये आला होता आणि त्यांनी मग मेडिकल कॉलेज काढण्यासाठी म्हणून प्रोत्साहन दिलं होतं, जसा त्याचाच एक भाग म्हणून कलकत्त्याला मेडिकल कॉलेज स्थापन झालं होतं, मग तसंच मुंबई प्रांतामध्ये देखील मेडिकल कॉलेज हे सुरू झालं पाहिजे ही भूमिका रॉबर्ट ग्रँट यांनी घेतली गेली होती. परंतु त्यांच्या हयातीमध्ये ते मेडिकल कॉलेज सुरू झालं नाही, परंतु त्यांनी त्याच्या पायाभरणी किंवा ते सुरू झालं पाहिजे ही भूमिका रॉबर्ट ग्रँटने घेतली गेली होती. ज्यावेळी मग रॉबर्ट ग्रँटचं अपघातामध्ये निधन झालं आणि अपघातामध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर भरलेली जी सभा आहे, तर त्या सभेमध्ये त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणून रॉबर्ट ग्रँट मेडिकल कॉलेज याबद्दलची संकल्पना ही मांडली गेली आणि त्यानुसार मुंबईमध्ये 1845 हे रॉबर्ट ग्रँट मेडिकल कॉलेज हे सुरू झालं. या मेडिकल कॉलेजचं एक वेगळेपण आहे, ते म्हणजे 1861 वैद्यकीय शिक्षण हे मराठीतून देण्याची व्यवस्था ही केली गेली होती. तुम्हाला इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सदानंदा. एक म्हणजे 1835 ते 1838 कालखंडामध्ये रॉबर्ट ग्रँट हे गव्हर्नर म्हणून काम करत आहेत, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणून 1845 रॉबर्ट ग्रँट महाविद्यालय सुरू झालं आहे
आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे 1861 मध्ये वैद्यकीय शिक्षण हे मराठीतून देण्याची व्यवस्था ही त्या काळामध्ये केली गेली होती. नानांनी जी मुलींच्या शाळेबद्दल जे योगदान दिले गेले त्याबद्दल आपण माहिती पाहू. यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांनी मुलींची शाळा ही स्वतःच्या वाड्यामध्ये 1800 काही पुस्तकांमध्ये 1848 आहे, काही पुस्तकांमध्ये 1849 हे आपल्याला दिसतं. यामध्ये मुंबईमध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचं काम जगन्नाथ शंकर सेठ यांनी घेतलं गेलं. इथं एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, जसं आपण पाहतो की कलकत्ता आहे, कलकत्त्यामध्ये हिंदू बालिका विद्यालय हे 1849 ड्रिंक वॉटर बेंथनू आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुरू केलं होतं. 3 ऑगस्ट 1948 पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा ही महात्मा फुले यांनी, म्हणजे विशेषतः ज्याला आपण देशातली पहिली मुलींची शाळा ही महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये सुरू केली गेली होती. आणि त्याचाच एक भाग म्हणून जर बघितलं गेलं तर विशेषतः नानांनी देखील मुंबईमध्ये मुलींची पहिली शाळा ही नानांनी केली, सुरू केली गेली. आणि या शाळेमध्ये नानांनी त्यांच्या मुलींना देखील या शाळेमध्ये पाठवलं. 1857 जगन्नाथ शंकर सेठ फर्स्ट अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल हे त्यांनी चालू केलं गेलं होतं. आणि 1855 एक विधी महाविद्यालय हे सुरू केलं गेलं. 1845 कालखंडामध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली गेली. याचा उद्देश असा होता, तो म्हणजे फक्त लिटरेचरचा अभ्यास करायचा नाही तर तो सायंटिफिक पद्धतीने अभ्यास केला गेला पाहिजे. यासाठी म्हणून दादाबाई नवरोजी, बहुदाजी लाड, विश्वनाथ नारायण मंडलिक, सोराबजी शापूरजी यांनी कार्य केलं गेलं. यामध्ये नानांनी स्त्री शिक्षणाला चालना मिळावी यासाठी म्हणून वैयक्तिक स्वतः बक्षीस वितरणाचे कार्यक्रम हे त्यांनी स्वखर्चाने त्यांच्या वाड्यामध्ये घेतले गेले. विशेषला तिव्यामधली जी शाळा आहे तर तिथल्या शाळेमधल्या शिक्षकांचा अर्धा पगार हे नाना देत होते. त्याचबरोबर त्यांनी 40 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार देखील उचलला होता. आणि या शाळेला कायमस्वरूपी स्वरूप येण्यासाठी म्हणून त्यांनी 20,000 रुपयाची देणगी दिली. पुढे ही शाळा एल्फिस्टन मिडल स्कूलमध्ये समाविष्ट केली गेली. मराठी भाषेतून शिक्षणाचा फायदा हा विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी म्हणून नानांनी दर महिन्याला 10 रुपयाची शिष्यवृत्ती ही चालू केली गेली. त्या शिष्यवृत्त्या कायम चालू राहाव्या यासाठी म्हणून 5,000 रुपये हे संस्थेकडे देऊन ठेवले गेले होते. बॉम्बे बेनिवेंटल अँड रीडिंग रूमसाठी स्वतःची जागा ही त्यांनी दिली गेली. आणि ग्रंथसंपदा वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी वेळोवेळी मदत करण्याचं काम हे नानांनी केलं गेलं. विशेषतः मुंबई विद्यापीठामध्ये नानांच्या मृत्यूनंतरच्या टप्प्यामध्ये पुन्हा मॅट्रिकमध्ये संस्कृत विषयामध्ये जो पहिला येईल या विद्यार्थ्यांना शंकर सेठ शिष्यवृत्ती ही त्या काळामध्ये सुरू केली गेली. आणि मुंबई विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी म्हणून जे बाहेरगावून येणारे विद्यार्थी आहेत यांना अडचणी येऊ नये यासाठी म्हणून त्यांनी खास शिष्यवृत्त्या चालू करण्याचं काम हे नानांनी सुरू केलं गेलं. यामध्ये मुंबईमध्ये जे दादाभाई नवरोजी आहेत, बहुदाजी लाड आहेत, विश्वनाथ नारायण मंडलिक आहेत, सोराबजी शापूरजी आहेत यांनी 1850 ते 1856 या काळामध्ये मुंबई प्रांताच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य म्हणून त्या कालखंडामध्ये नियुक्त केले गेले होते. म्हणजे बोर्ड ऑफ एज्युकेशनचे जे सदस्य आहेत तर त्याच्यामध्ये असं ठरलं गेलं होतं की 3 सभासद हे सरकारचे असले पाहिजे आणि 3 सभासद हे स्थानिक असले पाहिजे. तर त्या 3 सभासदांपैकी 1 सभासद हे नाना होते आणि 16 वर्ष हे ते सभासद म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर आपण पाहूया
जे जे मेडिकल कॉलेज आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्स याबद्दल, विशेषतः भारतीयांना शिक्षण मिळावं यासाठी म्हणून त्या काळामध्ये, आणि तेही शिक्षण विशेषतः कला शिक्षण, आर्टचं जे शिक्षण आहे तर ते मिळावं यासाठी म्हणून जमशेटजी जीजीभाई यांच्या नावाने, म्हणजे ज्याला आपण जे जे स्कूल ऑफ आर्ट्स म्हणतो, तर ते सुरू करण्याचं काम केलं गेलं. त्यांच्याच नावाने, म्हणजे जमशेटजी जीजीभाई यांच्याच नावाने मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटल हे त्यांनी सुरू केलं गेलं होतं. आणि यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांनी हे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आणि मुंबईमधलं जे जे हॉस्पिटल हे सुरू करण्याचा प्रयत्न हा नानांनी हा त्या काळामध्ये केला. तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे जमशेटजी जीजीभाई यांच्या नावाने जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आणि मुंबईमधलं जे जे हॉस्पिटल हे जमशेटजी जीजीभाई यांच्या नावाने होतं. 1857 जगन्नाथ शंकर सेठ यांनी जगन्नाथ शंकर सेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूल हे त्यांनी स्थापन केलं गेलं होतं. आणि मुंबई इलाक्यामध्ये, जसं की 1861 कालखंडामध्ये जो कायदा झाला, कौन्सिलमध्ये भारतीय लोकांना नियुक्त केलं जावं अशी मागणी त्या काळामध्ये केली होती, विशेषतः 1861 कायद्यानुसार. आणि ती मागणी केल्यानंतर मुंबई कायदेमंडळामध्ये जे सदस्य निवडले गेले त्या सदस्यांमध्ये पहिले सदस्य म्हणून आपल्याला नानांचा उल्लेख त्या अर्थाने करता येईल. सामाजिक कार्याबद्दलचं आपण नानांबद्दलची माहिती पाहू. यामध्ये जसं आपण पाहतो की सतीप्रथा म्हटलं की आपल्याला राजाराम मोहन राय, लॉर्ड बेंटिंक यांचा संदर्भ आपल्याला आढळतो. परंतु सतीप्रथा बंदी करण्यासाठी म्हणून 1823 ब्रिटिश पार्लमेंटला एक अर्ज पाठवला होता, तर त्या अर्जांवर भारतीय लोकांच्या वतीनं राजाराम मोहन राय आणि जगन्नाथ शंकर सेठ यांनी सह्या केल्या गेल्या होत्या. यामध्ये उद्देश हा होता की ही जी सतीप्रथा आहे तर ही सतीप्रथा ही बंद झाली पाहिजे, यासाठी म्हणून जो अर्ज केला गेला होता तर त्याच्यामध्ये यांच्या सह्या होत्या. जस्टिस ऑफ द पीस हा अधिकार भारतीयांना मिळावा यासाठी देखील प्रयत्न केले गेले. विशेषतः नाना नगरपालिकेमध्ये आयुक्त असताना आरोग्य व्यवस्था, विहिरी, पाणी पिण्यासाठी म्हणून तलाव योजना ह्या त्यांनी अंमलात आणल्या. विशेषतः त्यांनी चिंचपोकळीमध्ये गॅस कंपनी ही सुरू केली गेली. नानांनी ज्या वेगवेगळ्या संस्था ज्या स्थापन झाल्या होत्या त्या संस्थांना देणग्या देण्याचं काम नानांनी केलं गेलं होतं. त्यामध्ये जसं आपण पाहतो की 1784 काळामध्ये जी बंगालमध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी किंवा ज्याला आपण बेंगॉल एशियाटिक सोसायटी आपण म्हणतो, त्याची एक शाखा मुंबई प्रांतामध्ये स्थापन झाली होती. तर त्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबईच्या शाखेला त्यांनी 5,000 रुपयाचं म्हणजे भेट दिली गेली होती, देणगी दिली होती. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयाला 5,000 रुपयाची भेट, जगन्नाथ शंकर सेठ स्कूलला 30,000 रुपये, एल्फिस्टनच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कार्याचा एक लेखाजोखा तयार व्हावा यासाठी म्हणून जे 3,00,000 रुपये जमा केले गेले होते, त्याच्यामध्ये 25,000 रुपये हे नानांनी त्या निधीमध्ये जमा केले होते. राणीची बाग आहे ज्याला, जे सध्याचं नाव जिजामाता बाग आहे, तर त्या बागेसाठी म्हणून 25,000 रुपयाची देणगी दिली होती. जे जे स्कूल ऑफ आर्टसाठी 1,00,000 रुपयाची देणगी ही नानांनी त्या काळामध्ये दिली होती. ग्रँट मेडिकल कॉलेज स्थापनेसाठी म्हणून त्यांनी 1,000 रुपयाची देणगी दिली. नॅचरल हिस्ट्री सोसायटीला त्यांनी 5,000 रुपयाची देणगी. पुण्यामध्ये जे संस्कृत ग्रंथालय स्थापन केलं तर त्याला 5,000 रुपये दिले गेले. नेटिव्ह लायब्ररी रीडिंग रूमसाठी 1,000 रुपयाची देणगी दिली. त्या काळामध्ये बोटींच्या दळणवळणासाठी स्थापन झालेली जी संस्था आहे तर त्या संस्थेसाठी 1,000 रुपयाची देणगी नानांनी दिली गेली होती. स्कूल ऑफ इंडस्ट्रीज
ज्याला आपण बाल सुधार ग्रह यासाठी म्हणून ग्रँड रोडवरील आपल्या स्वतःच्या मालकीची जागा ही नानांनी मुंबई शहराच्या विकासासाठी स्वतःची जमीन ही नानांनी त्या काळामध्ये दिली होती. त्यांनी ताडदेवमध्ये जो दवाखाना काढला त्याबद्दलची माहिती पाहू. यामध्ये ताडदेवमध्ये आपल्याला वडिलांच्या नावाने धर्मार्थ दवाखाना त्यांनी सुरू केला गेला होता. त्याचा सर्व खर्च हे नाना करत होते आणि हा दवाखाना चालू राहावा यासाठी म्हणून त्यांनी 24,000 रुपये हे सरकारकडे जमा केले. नंतरच्या काळामध्ये 6,000 रुपयाची भर त्यांनी त्याच्यामध्ये घातली आणि ही रक्कम एका ट्रस्ट डीडद्वारे नायर हॉस्पिटलला देऊन तिथं कायमची खाट सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली गेली. विशेषतः 1836 मध्ये जे सोनापूरमधील जी स्मशानभूमी आहे तर ती शिवडीला हलवण्याचा निर्णय हा सरकारने घेतला होता. त्यामुळं जनतेच्या कशा गैरसोयी होणार आहेत, मग जनता कशी या निर्णयाविरुद्ध आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि हे गव्हर्नरला पटवून दिलं गेलं आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन आणि नाना लोकांची गैरसोय कशी होते हे गव्हर्नरला पटवून दिलं आणि शेवटी गव्हर्नरनी जो स्मशानभूमी आहे तर ते न हलवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राजकीय कार्याबद्दल आपण पाहू. विशेषतः आपल्याला एक तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या काळामध्ये जसं आपण पाहतो की बंगालमध्ये लँड होल्डर्स आहे किंवा इतर राजकीय संघटना त्या काळामध्ये स्थापन झाल्या, तशाच प्रांतीय पातळीवरच्या ज्या संघटना बंगालमध्ये स्थापन झाल्या होत्या तशाच मुंबई प्रांतामध्ये झाल्या होत्या, तशाच मद्रास प्रांतामध्ये झाल्या होत्या. जसं की मद्रासमध्ये मद्रास महाजन सभा, मुंबई प्रांतांमध्ये जसं की 26 ऑगस्ट 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन, ही भारतातली पहिली राजकीय संघटना असं आपल्याला म्हणता येईल. ही संघटना स्थापन करण्यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ, दादाभाई नवरोजी यांचा सहभाग होता आणि या बॉम्बे असोसिएशनमध्ये सर्व धर्माचे, जातीचे, भाषांचे प्रतिष्ठित नागरिक हे त्या संस्थेमध्ये सहभागी होते. तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे 26 ऑगस्ट 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना ही मुंबई प्रांतामध्ये सुरू झाली होती. हिचा उद्देश हा होता की लोकांच्या गरजांची चौकशी करायचं आणि सुधारणा करण्यासाठी म्हणून मदत करायची. उद्देश हा होता बॉम्बे असोसिएशन स्थापन करण्याचा की लोककल्याणासाठी आवश्यक असणारे जे उपाय आहेत तर ते सरकारला कळवायचे, जनतेच्या सुखासाठी म्हणून सरकारला मदत करणं, त्या सभेसाठी म्हणून नाना हे काही काळ बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष राहिले, त्याचबरोबर काही काळ हे उपाध्यक्ष राहिले आणि 1835 काळामध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणजे राजांचा प्रतिनिधी म्हणून जे बहुमान त्या काळामध्ये दिला जायचा तर तो बहुमान हा 1835 मध्ये नानांना मिळाला होता. म्हणजे जी बॉम्बे असोसिएशन नावाची जी संघटना आहे ही एक प्रकारचं राजकीय चळवळीचं केंद्र त्या काळामध्ये बनली होती आणि जसं आपण याच्या अगोदर उल्लेख केला गेला की तो 1861 कालखंडामध्ये भारतीय लोकांना कायदेमंडळामध्ये प्रवेश देण्याचं मान्य झालं आणि मुंबई इलाक्याच्या कायदेमंडळाचं पहिलं सदस्य होण्याचा मान हा नानांना मिळाला. जसं की 1854 उडचा खलित आहे, 1854 उडच्या खलित्यांनी त्या काळामध्ये शिफारस अशी केली गेली होती की मुंबई, मद्रास आणि कलकत्त्याला विद्यापीठ स्थापन झाली पाहिजे आणि 1857 काळामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये जे विद्यापीठ स्थापन झालं तर त्याच्यामध्ये नानांचा सहभाग हा मोलाचा होता. आपण नानांच्या कार्याबद्दल जे रेल्वेबद्दल जे कार्य केलं तर त्याबद्दल आपण पाहू.
नानांचं मत असं होतं की रेल्वे जर सुरू केली गेली तर दळणवळण वाढेल, प्रवासाची उत्तम सोय होईल असा विचार हा त्यांनी मांडला गेला. त्याचाच एक भाग म्हणून नानांनी 1843 ग्रेट वेस्टर्न रेल्वे कंपनी ही त्या काळामध्ये स्थापन झाली होती. त्याच्यामध्ये सहभागी हे नाना देखील झाले होते. आणि या ग्रेट वेस्टर्न रेल्वे कंपनी जी आहे, तर या रेल्वे कंपनीचं कचेरी चालू करण्यासाठी म्हणून स्वतःच्या वाड्यामध्ये त्यांनी जागा ही त्या काळामध्ये दिली होती. विशेषतः आपण जसं पाहतो की दळणवळणाच्या साधनामध्ये जो झालेला बदल आहे, त्याच्यामध्ये जे भारतामध्ये पहिली रेल्वे ही 16 एप्रिल 1853 रोजी ही त्या काळामध्ये धावली, ते म्हणजे मुंबई ते ठाणे असा 34 किलोमीटरचा प्रवास, ज्यामध्ये 21 मैल हे अंतर ही धावली गेली होती. या रेल्वेला एकूण 14 डबे आणि 3 इंजिन होते. याच्यामध्ये साहिल, सिंध आणि सुलतान हे नावं त्या डब्यांना दिली होती. याच्यामध्ये जे 400 प्रवाशी हे त्याच्यामध्ये सहभागी झाले होते, तर त्याच्यामध्ये काही लोकांना सोन्याचा पास हा दिला होता आणि त्याच्यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांना देखील हा पास दिला गेला होता. आणि त्या 400 प्रवाशांमध्ये जे सहभागी झाले होते की प्रवास करण्यासाठी म्हणून, त्याच्यामध्ये नाना हे एक होते. त्यामध्ये जी 3 वाफेची इंजिन आहेत, ह्या इंजिनांनी हे ओढलं गेलं होतं. त्यानंतर पुढं 1854 बंगालमध्ये हावडा ते हुगळी हे 24 मैलाचं अंतर हे सुरू केलं गेलं होतं. पुढं 1854 मुंबई ठाणे रेल्वे ही जी आहे तर ती कल्याणपर्यंत वाढवण्याचं काम हे त्या काळात केलं गेलं होतं. भारतीय रेल्वेच्या जे संचालक मंडळ आहे, ह्या संचालक मंडळाबरोबर सदस्य म्हणून नानांची निवड केली होती. रेल्वेशी निगडीत कामाचा सन्मान म्हणून ब्रिटिश सरकारने तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनल्समध्ये, म्हणजे आत्ताचं जे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स आहे, त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर नानांचा अर्धपुतळा हा बसवला गेला होता. त्याच्यानंतर आपण पाहूया की बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी ही जलवाहतुकीच्या साधनांच्या विकासासाठी म्हणून सुरू केली गेली होती. मग बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी ही स्थापन केल्यानंतर त्यांनी या कंपनीसाठी 5 बोटी खरेदी केल्या गेल्या आणि पश्चिम किनारपट्टीवर वाहतूक करण्यासाठी म्हणून त्यांनी कोकण व कारवार जलवाहतूक ही या बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या अंतर्गत ही सुरू केली गेली. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीबद्दल आपण माहिती पाहू. यामध्ये कृषीप्रधान देशामधले जे लोक आहेत यांना शास्त्रोक्त पद्धतीचं शिक्षण कृषीसाठी दिलं गेलं पाहिजे, यासाठी म्हणून त्यांनी 1830 ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीची स्थापना ही त्यांनी केली गेली. त्याचबरोबर जिओग्राफिकल सोसायटी या संस्थेचं प्रमुख व अध्यक्ष म्हणून देखील नानांनी कार्य केलं गेलं. मुंबईकरांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी म्हणून त्यांनी ग्रँड रोडला तलावाची पुनर्बांधणी केली. लंडनच्या रस्त्यावर ज्या पद्धतीचे गॅस दिवे आहेत, तर तशा पद्धतीचे गॅस दिवे हे नानांनी मुंबईत आणले. मुंबईमधलं पहिलं सार्वजनिक दवाखाना आणि सुतिकागृह हे सुरू केलं गेलं. डासांचा उपद्रव रोखण्यासाठी म्हणून जी उघडी गटारं आहे, तर ती बंद करण्यासाठी म्हणून हे काम त्यांनी हाती घेतलं गेलं. नानांच्या नेतृत्वाखाली प्रिन्स अल्बर्ट म्युझियम हे सुरू केलं गेलं, ज्याला आपण आत्ताचं भाऊदाजी लाड म्युझियम म्हणतो. व्हिक्टोरिया गार्डन, जे राणीची बाग जी आहे, तर ते निर्मिती करण्याचं काम त्यांनी केलं गेलं. नानांचं वेगळे पण फक्त राजकीय काम बाबतीमधलं किंवा सामाजिक बाबतीमधलं नाही, ज्याला आपण आर्थिक बाबतीमध्ये, ज्याला आपण बँकांचं संस्थापक म्हणून जे काम केलं गेलं नानांनी, तर ते आपण पाहू. जसं की बँक ऑफ वेस्टर्न इंडिया, बँक ऑफ बॉम्बे, गव्हर्नमेंट सेव्हिंग बँक, जी बँक सन 1845 सुरू झाली होती, जी पुढं
ओरिएंटल बँक म्हणून ओळखायला लागली. मर्कंटाईल बँक ऑफ इंडियाच्या चीन आणि लंडनच्या शाखामध्ये या कमिटीवर नानांना देखील त्या काळामध्ये घेण्यात आलं होतं. त्या काळामध्ये जे जागतिक उद्योग प्रदर्शन भरलं होतं तर त्यामध्ये 1851 साली लंडनमध्ये आणि 1853 साली पॅरिसमध्ये जे जागतिक उद्योग प्रदर्शन भरलं होतं तर त्या प्रदर्शनाला हिंदुस्थानामधून काय पाठवावं यासाठी म्हणून नानांचा सल्ला घेतला गेला होता. आणि त्या सल्ल्यामुळं हिंदुस्थानला जागतिक प्रदर्शनामध्ये भरीव असं यश आलं. संस्कृत भाषेमधलं जे योग्य स्थान आहे तर त्याबद्दलची माहिती पाहू. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं त्यांना गव्हर्नरनी जस्टिस ऑफ पीस हे बहाल केलं गेलं होतं. इंग्रजी आणि संस्कृत भाषेचा योग्य वापर करता येत नाही असं त्या काळामध्ये होतं, म्हणून त्यांनी संस्कृत भाषेला योग्य स्थान प्राप्त व्हावं यासाठी म्हणून प्रयत्न केले गेले. आणि जसं की नानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ म्हणून 1866 त्यांच्या मुलांनी मुंबई विद्यापीठामध्ये जगन्नाथ शंकर शेठ संस्कृत स्कॉलरशिप ही सुरू केली गेली. 31 डिसेंबर 1860 इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांच्याकडून नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांना कोर्ट ऑफ आर्म हा दिला गेला. तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे 31 डिसेंबर 1860 कोर्ट ऑफ आर्म हा नानांना त्या काळामध्ये दिला होता. मुंबईचे शिल्पकार म्हणून जे ओळखलं जातं तर त्यामध्ये मुंबईमधल्या आज कोणत्याही संस्थेकडं जर पाहिलं गेलं आपल्याला तर तिच्या पायाशी जगन्नाथ शंकर शेठ यांची प्रदीर्घ सेवा ही आपल्याला दिसते. दादाबाई नौरोजी सारखा कर्तबगार देशभक्त तरुणांना मार्गदर्शन करणं जगन्नाथ शंकर शेठ यांनी मोठी भूमिका बजावली गेली, ज्यामध्ये बादशाही नाट्यगृह आहे. यामध्ये मुंबईमध्ये नाटकांचं एक थिएटर स्थापन व्हावं यासाठी म्हणून नानांनी त्या काळामध्ये प्रयत्न केला गेला. जसं की विष्णुदास भावे आहेत यांची नाटकं नानांनी स्वतःच्या वाड्यामध्ये जागा देऊन उभारलं गेलेलं जे थिएटर आहे, ज्यामध्ये 1857 मुंबईमध्ये मराठी नाटकांसाठी म्हणून पहिलं नाट्यगृह ज्याला आपण बादशाही नाट्यगृह हे त्यांनी त्या काळामध्ये बांधलं गेलं होतं. वर्णभेद मिटवण्यासाठी म्हणून त्यांनी नानांनी ब्रिटिश राजवटीमधला जो वर्णभेद आहे तर तो मिटला पाहिजे यासाठी म्हणून स्मॉल कॉज कोर्टामधले खटले चालवण्याचा अधिकार फक्त बॅरिस्टर पदवी मिळालेल्या लोकांनाच होता. त्यासाठी म्हणून नानांनी आपलं वजन खर्च करून कोर्टामध्ये खटले चालवण्याचा अधिकार वकिलांना देखील मिळवून देण्याचं काम हे त्यांनी केलं गेलं. विशेषतः 1837 भिवंडीमध्ये हिंदू आणि मुस्लिमांची दंगल झाली होती, त्यामध्ये जी विठ्ठल मूर्ती आहे तिची विटंबना केली गेली होती. त्यामुळं न्यायालयाने दिला गेलेला जो हिंदूविरोधी निकाल आहे तर त्यामध्ये गव्हर्नर ग्रँटची भेट घेऊन खटल्याची फेरतपासणी करण्यासाठी भाग हे त्यांनी पाडलं होतं. नानांनी पुणे रेल्वे स्टेशनवर 3000 रुपयाचं घड्याळ हे बसवलं गेलं. 15000 रुपये खर्च करून त्यांनी पर्वतीचा रस्ता बांधून देण्याचं काम केलं गेलं. जी नानांबद्दलची मान्यवरांची जी वेगवेगळी मतं आहेत तर त्यामध्ये आपण पाहू की जसं की आचार्य जावडेकर आहेत ते असं म्हणतात की लोकांच्या वतीनं सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतले पहिले पुढारी म्हणजे नाना होत. दादाभाई नवरोजी ते म्हणतात की नानांनी शिक्षणाचं जे बीजारोपण करून त्याची जोपासना व वाढ केली त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी राहिले पाहिजे. आचार्य अत्रे आहेत जसं की मला वाटतं विचारलं गेलं होतं की मुंबईचे अनभिक्षित सम्राट कोणाला म्हटलं जातं, तर मुंबईचे अनभिक्षित सम्राट हे जगन्नाथ शंकर शेठ यांना म्हटलं जात होतं. आणि ही जी भूमिका आहे तर ती आचार्य अत्री यांनी म्हटलं गेलं. नर फाटक आहे यांनी मुंबईचे शिल्पकार आणि पहिले नागरिक असं म्हटलं गेलं आहे. मुंबईमध्ये जे टाऊन हॉल आहे तिथं जो पुतळा बसवला गेला म्हणजे नानांच्या मृत्यूनंतर 1870 काळामध्ये इंग्लंडमध्ये जो बनवलेला जो पुतळा आहे त्याचे जे मूर्तिकार आहेत ते म्हणजे मॅथ्यू नोबेल यांनी जो तयार केला गेला होता, तर तो त्यांच्या मृत्यूनंतर
मुंबईमध्ये त्यांचा पुतळा हा बनवला गेला होता. मला वाटतं की आपण नानांच्या कार्याबद्दल ज्यावेळेस आपण पाहतो की त्यांनी शैक्षणिक कार्य करत असताना त्यांनी मुलींची मुंबईमधली पहिली शाळा काढली गेली. त्या कालखंडामध्ये एल्पिस्टन स्कूल असेल, एल्पिस्टन कॉलेज असेल, किंवा त्या काळामध्ये ज्या सामाजिक प्रथा आहेत जसं की सती प्रथा असेल, किंवा राजकीय बाबतीमध्ये बॉम्बे असोसिएशन असेल, किंवा जे जे स्कूल ऑफ आर्ट्स असेल, जे जे हॉस्पिटल्स असेल, एकूणच म्युझियम असेल किंवा वेगवेगळ्या त्यांनी दिल्या गेलेल्या देणग्या असतील, एकूण जर पाहिलं गेलं तर नानांनी जे कार्य मुंबईसाठी म्हणून केलं गेलं आहे यासाठी म्हणून त्यांना मुंबईचं शिल्पकार देखील म्हटलं जात आहे. मला वाटतं की आपल्याला याचे जे मेन मुद्दे आहेत जे समाजसुधारक म्हणून, तर ते आपण लक्षात ठेवणं हे आवडतं.